आदरणीय देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री साहेबांच्या उद्योग मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावर बोलणं हे म्हणजे थोडी तरी आदित्य ठाकरेला लाज वाटली पाहिजे. मग आवाज सुधारण्यासाठी कुठे ट्रीटमेंट घेतली गेली, तिथे शासकीय पैसा कसा वापरला गेला, मग कुठल्या कोकिले बरोबर मिठू मिठू गाणं गायला गात होता हे आम्ही जाहीर केली आणि करणार. आणि मग महाराष्ट्राच्या समोर तुझं वस्त्रहरण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आदित्य ठाकरेचं फार म्याव म्याव सुरू झालेलं आहे. काल पत्रकार परिषदेमध्ये घेऊन आदरणीय देवेंद्रजींचा जपान दौरा, उद्योगमंत्र्यावर टीका, आता बाहेरच्या दौऱ्यांवर परदेशी दौऱ्यांवर कोणी टीका करावी? तर ज्यांनी आयुष्यामध्ये एक पण परदेशी दौरा स्वतःच्या पैशांनी केलेला नाही, प्रत्येक परदेशी दौऱ्यामध्ये साधं खाण्याचं बिल स्वतः दिलेलं नाही, ज्या घरामध्ये राहतात त्याचे एसी पण फुकट लावलेले आहेत, जी गाडी चालवतात ती पण एका आमदाराच्या मेडिकल कॉलेजच्या नावाने आहे, जे आयवॉच घालतात, जे आयफोन वापरतात ते पण कोणी दुसऱ्यांनी दिलेले आहेत. म्हणजे ज्यांनी आयुष्य दुसऱ्यांच्या पैशावर काढलं, स्वतःच्या खिशात हात टाकणं हे उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या कुंडलीमध्येच नाही किंवा त्यांना जमतच नाही, अशा लोकांनी आदरणीय देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री साहेबांच्या उद्योग मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावर बोलणं हे म्हणजे थोडी तरी आदित्य ठाकरेला लाज वाटली पाहिजे. तुझ्या महाविकास आघाडीचं सरकार असताना तू मोठ्या डावोसला हे मंत्री म्हणून गेलेले, तिथे नेमकं काय झालं त्याची आयटनरी आम्ही जाहीर करू का? आमच्याकडे पण त्याची खरी आयटनरी आहे, शासकीय आयटनरी नाही. आम्हाला तुझा खरा कार्यक्रम माहिती आहे. मग आवाज सुधारण्यासाठी कुठे ट्रीटमेंट घेतली गेली, तिथे शासकीय पैसा कसा वापरला गेला, मग कुठल्या कोकिले बरोबर मिठू मिठू गाणं गायला गात होता याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. पण आम्हाला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बोलणं हे आमच्या पक्षाच्या चौकटीमध्ये बसत नसल्यामुळे जास्त माहिती मी देणार नाही. पण परत आमच्या देवेंद्रजींवर उगाच उठसूट आरोप केलेस तर तुझ्या डावोसची, तुझ्या परदेशी दौऱ्याची सगळी आयटनरी, खरी आयटनरी हे आम्ही जाहीर केली आणि करणार. आणि मग महाराष्ट्राच्या समोर तुझं वस्त्रहरण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे या पेंग्विन ठाकरेंनी लक्षात ठेवावं.